नमस्कार, मी आरती औटी, एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत. प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी माथाडी कामगारांचा एल्गार, सोमवारी राहणार एपीएमसी बंद. माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न 15 वर्षांपासून प्रलंबित आहेत. सरकार कोणाचेही असो, कामगारांचे प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व प्रश्न सोडवण्यासाठी माथाडी कामगारांनी 14 डिसेंबरला एक दिवसीय बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. नवी मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरला, मृत्यूदराचंही नियंत्रण. नवी मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यात आरोग्य विभागास यश येऊ लागले आहे. शहरात शिल्लक रुग्णांची संख्या 1605 वरून 1334 वर झालेली आहे. मृत्यूदरातही नियंत्रण आले असून रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण 263 दिवसांवरून 357 दिवसांवर गेले आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आता वस्त्रसंहिता, जीन्स टी शर्ट वर बंदी तर भडक कपड्यांनाही नकार. शिर्डीच्या साईबाबा मंदिरातील पेहरावाचा वाद रंगला असताना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठीही वस्त्रसंहिता आखण्यात आली आहे. मंत्रालय तसेच राज्यभरातील शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जीन्स टी शर्ट, भडक रंगाचे आणि चित्रविचित्र नक्षीकाम असलेले कपडे घालू नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. कोरोना लसीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लसीकरणासाठी 500 पथके. कोरोना संसर्गावर उपलब्ध होणारी लस मुंबईकरांना देताना कोणताही गोंधळ उडू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील तब्बल 2000 अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा तसेच 5 कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली 500 पथके तैनात करण्याचा निर्णय मुंबई महानगर कृती दलाच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आलेला आहे. लसीची पहिली मात्रा 10 ते 12 दिवसांमध्ये तर दुसरी मात्रा 21 ते 28 दिवसांच्या अंतराने देण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. प्लास्टिक बंदीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह, लॉकडाऊनच्या काळात बाजारात पुन्हा प्लास्टिकचा वावर. पर्यावरण संवर्धनासाठी 2 वर्षांपूर्वी प्लास्टिक बंदी कायद्यांतर्गत प्लास्टिक पिशव्यांविरोधात सुरू असलेली कारवाई कोरोना काळात थंडावल्याने निष्प्रभ झाली आहे. मुंबईतील दादर, मालाड, धारावी, वरळी अशा सर्वच बाजारपेठांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. दिच्या वातावरणात तुरळक पाऊस, मुंबईच्या तापमानात 5 अंशांनी घट. ढगाळ हवामान, काही ठिकाणी झालेला तुरळक पाऊस यांमुळे मुंबईच्या कमाल तापमानात शुक्रवारी अचानक 5 अंशांची घट झाली. मात्र गुरुवारी 3 अंशाने वाढलेल्या किमान तापमानात बदल झाला नाही. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. आजच्या बातमीपत्रात इतकेच. नमस्कार.